मुंबई मी सोनाली काकडे का प्रादेशिक देत आहोत ठळक कोरोना महामारीमध्ये पालक गमावलेल्या मुलांना पीएम केअर्स योजनेअंतर्गत प्रमाणपत्र आणि सहाय्य हस्तांतरित या मुलांना शालेय तसंच उच्च शिक्षणात पूर्ण सहकार्य देण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारला आज आठ वर्ष पूर्ण राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून उमेदवारी मिळालेले केंद्रीय मंत्री पियुष गोयल तसंच डॉ अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक प्रफुल्ल पटेल यांचे उमेदवारी अर्ज दाखल यू पी एस सी नागरी सेवा परीक्षा दोन हजार एकवीसचे निकाल जाहीर आणि गोवा राज्याच्या पस्तीसाव्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींकडून गोव्याच्या नागरिकांना शुभेच्छा ज्या मुलांनी कोरोनामध्ये त्यांचे पालक गमावले आहेत अशा मुलांना त्यांच्या शालेय तसंच उच्च शिक्षणात पूर्ण सहकार्य मिळेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे कोरोना महामारीमुळे पालक गमावलेल्या मुलांसोबत प्रधानमंत्र्यांनी आज संवाद साधला मुलांसाठी गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या पी एम केअर फॉर चिल्ड्रन योजनेतील मुलांना प्रधानमंत्र्यांनी आज सहाय्य हस्तांतरित केलं ज्या मुलांनी त्यांचे पालक गमावले आहेत त्यांचा भार कमी करण्यासाठी पी एम केअर्स माध्यमातून मुलांसाठीची ही योजना उपयुक्त ठरेल असं ते म्हणाले अठरा तेवी तेवी ते तेवीस वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी एक ठराविक स्टायपेंड निश्चित करण्यात आलं असून जेव्हा ते तेवीस वर्षाचे होतील तेव्हा त्यांना दहा लाख रुपये दिले जातील ज्या मुलांना व्यावसायिक किंवा उच्च शिक्षणासाठी कर्जाची गरज असेल त्यांना पी एम केअर्समुळे मदत होईल असं ते म्हणाले सरकार मुलांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी चार हजार रुपये प्रति महिना पी एम केअर्सद्वारे पुरवत आहे देशातल्या नागरिकांनी केलेल्या योगदानामुळे पी एम केअर्स हा उपक्रम शक्य होऊ शकला असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं या योगदानामुळे सरकारला आरोग्य सुविधा वाढवता आल्या असं देखील त्यांनी म्हटलं आहे नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या उपस्थितीत कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुला मुलींना पीएम केअर्स योजनेअंतर्गत प्रमाणपत्र देण्यात आलं या मुलांनी या योजनेचा लाभ घेत स्वतःच्या पायावर उभं राहावं असं आवाहन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी केलं नागपूरमध्ये दहा हजार मृत्यू कोरोनामुळे झाले यात काही बालकांचे आई वडील सुद्धा मरण पावले अशा अनाथ बालकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उदार अंतकरणातून सुरू केलेल्या पी एम केअर्स योजनेमुळे आरोग्य विमा मासिक स्टायपेंड तसंच इतर अनेक लाभ यातून मिळणार आहेत नागपूर शहर आणि जिल्ह्यात देखील दहा हजारापेक्षा जास्त लोक कोविडने गेले त्यामुळे त्यांची मुलं अनाथ झाली काही ठिकाणी आई आणि वडील दोन्ही गेले त्यामुळे त्यांच्या जीवनात पूर्ण अंधकार निर्माण झाले पी एम केअर योजनेच्या द्वारे प्रधानमंत्र्यांनी या मुलांकरता मेडिकल इन्शुरन्सही पाच लाखाचा दिलेला आहे या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे मुंबईहून केंद्रीय मंत्री पियुष गोयल रत्नागिरीवरून दाव रावसाहेब दानवे रायगडहून कपिल पाटील चंद्रपूरमधून डॉक्टर भागवत कराड आणि नाशिक इथून श्रीपाद येसो नाईक उपस्थित होते याच कार्यक्रमात शा शाळेत जाणाऱ्या मुलांना शिष्यवृत्ती रक्कम हस्तांतरित करण्यात आली तसंच प्रधानमंत्री मदत निधीचं पासबुक आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन योजने आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य कार्ड देखील मुलांना वितरित करण्यात आलं राज्यात सुमारे दोनशेहून अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे पी एम केअर्स फॉर चिल्ड्रनमधून चंद्रपूर जिल्ह्यातल्या अकरा अनाथ मुलांना योजनेचा लाभ आज हस्तांतरित करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड उपस्थित होते सरकार कायम या मुलांसोबत असल्याची ग्वाही कराड यांनी यावेळी दिली रायगड जिल्ह्यातील सव्वीस अनाथ पालकांना केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते विविध लाभांचं हस्तांतरण करण्यात आलं सरकारसोबत रायगड जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था कंपन्या राजकीय पक्षांचे नेते आणि इतरांनी देखील या कार्यात योगदान देऊन कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी योगदान द्यावं असं आवाहन कपिल पाटील यांनी यावेळी केलं रत्नागिरीत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते कोरोनानं पालक गमावलेल्या नऊ लाभार्थी मुलांना किटचं वाटप करण्यात आलं जालना जिल्ह्यात अकरा बालकांना पीएम केअर योजनेअंतर्गत जमा झालेली रक्कम त्याबाबतचं पासबुक आरोग्य कार्ड प्रधानमंत्र्यांचं पत्र आणि योजनेची माहितीपत्रिका राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना इथं प्रदान केली सरकार लोकप्रतिनिधी या मुलांसोबत असल्याची ग्वाही टोपे यांनी या मुलांना दिली सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कोरोना काळात दोन्ही पालक गमावलेल्या अठरा बालकांना सोलापूर जिल्ह्यातील एक्केचाळीस मुलांना नाशिक जिल्ह्यातील पंचावन्न बालकांना मुंबई उपनगर जिल्ह्यात सतरा बालकांना तर ठाणे जिल्ह्यातील तीस अनाथ बालकांना सहाय्य प्रदान करण्यात आलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आज सरकारला आज आठ वर्ष पूर्ण होत आहेत तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी दुसऱ्यांदा मोदी यांनी प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतली या आठ वर्षात नागरिकांच्या कल्याणासाठी सरकारनं ना अनेक पावलं उचलली आहेत जीवनमान सुलभतेवर सरकारनं विशेष लक्ष केंद्रित केलं असून सरकारच्या विविध योजनांमुळे नागरिकांचं जीवन सुकर होत आहे वाढत्या आकांक्षा आणि जीवनमान सुलभता यांचा मेळ घालत आज नवभारताची व्याख्या लिहिली जात आहे अद्ययावत पायाभूत सुविधांद्वारे जगणं सुखकर होत आहे दोन हजार दोन ते दोन हजार चौदा या काळात मेट्रोचं काम वर्षाला वीस किलोमीटर होत होतं तेच दोन हजार चौदा ते दोन हजार वीस या कालावधीत वर्षाला त्रेसष्ट किलोमीटरवर पोहोचलं आहे डिजिटल पेमेंटमुळे जीवन सुखकर होत असून भीमसारख्या ॲपमुळे छोट्या व्यापाऱ्यांचा मोठा लाभ झाला आहे अमृत योजनेअंतर्गत एकशे अठरा लाख कुटुंबांना नळाची जोडणी मिळाली आहे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यासारख्या योजनांअंतर्गत तीन कोटी सव्वीस लाख नागरिकांवर मोफत उपचार शक्य झाले आहेत आठ हजार सातशे जनऔषधी केंद्रांमधून परवडणाऱ्या दरात औषध मिळणं शक्य झालं असून नागरिकांची पन्नास ते नव्वद टक्के बचत होत आहे पहल योजनेमुळे एल पी जी जोडणीतल्या दलालीला पायबंद बसला आहे या योजनेचे एकोणतीस कोटींहून अधिक लाभार्थी असून सत्तर हजार कोटींहून अधिक निधीची बचत होते आहे सरकारी योजनांचा लाभ आपल्याला मिळेल असा विश्वास आज देशातल्या गरीबातल्या गरीब, गरीब व्यक्तीमध्ये निर्माण झाला आहे हा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी सरकार संपूर्ण सक्षमीकरणाचं चा अभियान चालवत असल्याचं चा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे सरकारला आठ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी ट्विटर संदेशामध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं आहे गेल्या आठ वर्षात भारतानं जी उंची गाठली आहे त्याचा विचार पूर्वी कोणी करू शकत नव्हतं आज जागतिक मंचावर भारताचं सामर्थ्य वाढत असून त्याचे अग्रणी युवा असल्याचा आनंद प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला आहे गेल्या आठ वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या प्रत्येक नागरिकाला स्वप्न आणि आकांक्षांचे पंख देऊन नवा आत्मविश्वास जागवला असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपनं काल अठरा उमेदवारांची यादी जाहीर केली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना कर्नाटकातून उमेदवारी देण्यात आली असून वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांना महाराष्ट्रातून उमेदवारी देण्यात आली आहे अठरा उमेदवारांपैकी उत्तर प्रदेशातून सहा महाराष्ट्रातून तीन कर्नाटक आणि बिहारमधून प्रत्येकी दोन तर मध्य प्रदेश राजस्थान उत्तराखंड झारखंड आणि हरियाणा या राज्यातून प्रत्येकी एक उमेदवार भाजपने उभे केले आहेत महाराष्ट्रातल्या अन्य दोन उमेदवारांमध्ये अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांचा समावेश आहे काँग्रेसनंही राज्यसभा निवडणुकांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत काँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांना तमिळनाडूमधून तर जयराम रमेश यांना कर्नाटकमधून उमेदवारी दिली आहे रणदीप सिंह सुरजेवाला मुकुल वासनिक प्रमोद तिवारी यांना राजस्थानमधून राजीव शुक्ला यांना छत्तीसगडमधून तर अजय माकन यांना हरियाणामधून उमेदवारी देण्यात आली आहे राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून महाराष्ट्रातून उमेदवारी मिळालेले केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासमवेत अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी आज मुंबईत विधानभवनात उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते आमचे तिन्ही उमेदवार सक्रिय असून तिघेही निवडून येतील असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला देशातल्या जनतेच्या आकांक्षा पूर्ण होत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर देशातली जनता समाधानी असल्याचं ते म्हणाले मुंबई ही आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी असून महाराष्ट्रातून पुन्हा उमेदवारी मिळाल्याचा आनंद पियुष गोयल यांनी व्यक्त केला केंद्र सरकार जनतेप्रती समर्पित असून यापुढेही समर्पित राहील असं गोयल यांनी यावेळी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रफुल्ल पटेल यांनी आज राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अर्थात एन सी टी ईनं शिक्षक शिक्षण कार्यक्रम मान्यता प्रक्रिया सुलभ करण्यासाठी संकेतस्थळ सुरू केलं आहे या संकेतस्थळामुळे उच्च शैक्षणिक संस्था तांत्रिक शिक्षण संस्थांच्या शिक्षक शिक्षण कार्यक्रमांना मान्यता देण्याची प्रक्रिया तसंच अभ्यासक्रमांसाठी अर्ज मागवण्यापासून ते संस्थांच्या तपासणीसह मान्यता आदेश जारी करण्याच्या टप्प्यापर्यंत सुलभता प्राप्त होणार आहे यू पी एस सी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा परीक्षा दोन हजार एकवीसचे निकाल आज जाहीर केले यात पहिल्या चारही स्थानांवर महिला उमेदवारांनी बाजी मारली आहे श्रुती शर्मानं देशभरातून पहिला क्रमांक पटकावला असून त्यानंतर अंकिता अग्रवाल गामिनी सिंगला ऐश्वर्या वर्मा यांचा क्रमांक लागला आहे केंद्र सरकारमधल्या गट अ आणि गट ब मधल्या पदांसाठी एकूण सहाशे पंच्याऐंशी उमेदवारांच्या नावाची शिफारस यू पी एस सीनं केली आहे भारतीय प्रशासकीय सेवेसाठी एकशे ऐंशी परराष्ट्र व्यवहार सेवेसाठी सदोतीस आणि पोलीस सेवेसाठी दोनशे उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे यासाठी जानेवारीत मुख्य परीक्षा आणि एप्रिल मे महिन्यात मुलाखती झाल्या होत्या गोवा राज्याचा आज पस्तीसावा स्थापना दिवस आहे एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी गोवा पोर्तुगीजांपासून मुक्त झाला होता तीस मे एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला या निमित्तानं डोनापोला येथील राजभवनात आज भव्य समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं राज्यपाल पी एस श्रीधरन पिलई मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत केंद्रीय मंत्री श्रीपाद श्रीपाद नाईक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते राज्यपालांनी गोवावासियांना अभिनंदन केलं आणि राज्याने साध्य केलेल्या विकासासाठी सरकारचं सुद्धा अभिनंदन केलं यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गोव्याला राज्याचा दर्जा आणि स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी योगदान देणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांसह विविध क्षेत्रातील व्यक्तींना संबंधित क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले गोवा राज्य स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोव्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत गोव्याला समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला असून सर्व भारतीयांना त्याचा अभिमान असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे गोव्यानं विकासाच्या निकषांवरही उत्तम प्रगती साधल्याचं कौतुक करत राष्ट्रपतींनी पुढील वाटचालीसाठी गोवा राज्याला शुभेच्छा दिल्या आहेत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनीही गोव्याच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत गोवा आपलं नैसर्गिक सौंदर्य संस्कृती आणि आदरातिथ्य यासाठी प्रसिद्ध असून देशाच्या विकासात या योगदान आहे येणाऱ्या काळात गोवा विकासाची नवी उंची गाठेल अशी आशा उपराष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केली आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या एकशे बेचाळीसाव्या तुकडीचा दीक्षांत संचालन सोहळा प्रबोधिनीच्या क्षेत्रपाल मैदानात झाला हवाई प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी या प्रसंगी बोलताना युद्धाचं स्वरूप बदलतं आहे त्याला समोर जाण्यासाठी तंत्रज्ञानात्मसात करून तयार राहणं आवश्यक असल्याचं मत यावेळी व्यक्त केलं यावेळी छात्र अभिमन्यू सिंग राठोड यांना सुवर्ण अरविंद चव्हाण यांना रौप्य आणि नितीन शर्मा यांना कांस्य पदकाने सन्मानित करण्यात आलं जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यातल्या गुंदीपुरा गावात दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले ही चकमक काल संध्याकाळपासून सुरू होती या संयुक्त कारवाईत पंचावन्नाव्या राष्ट्रीय रायफल्स आणि केंद्रीय राखीव पोलीस दल विशेष कारवाई गट आणि जम्मू काश्मीर पोलिसांचा समावेश आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत नऊ केंद्रीय खात्यांच्या सोळा विविध योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या संवाद साधणार आहेत शिमला इथं होणाऱ्या कार्यक्रमात प्रधानमंत्री लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत याच कार्यक्रमात किसान सन्मान निधी उपक्रमाअंतर्गत एकवीस हजार कोटी रुपयांचं वितरणही प्रधानमंत्री करणार आहेत असाच कार्यक्रम प्रत्येक राज्यात जिल्हा मुख्यालयात आणि शेतकरी विकास केंद्रातही घेतला जाईल कार्यक्रमात सहभागी लाभार्थी मुख्यमंत्री केंद्र आणि राज्याचे मंत्री खासदार आमदारांशी संवाद साधतील मराठी साहित्याच्या चळवळीत मसापच्या शाखांचं योगदान मोठं असून चांगल्या शाखांचा पुरस्कार देऊन कौतुक करणं हा सुत्य उपक्रम आहे असं प्रतिपादन पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांनी केलं आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेच्या वतीनं मसापच्या जुएे सोलापूर शाखेला डॉक्टर बाबूराव लाखे स्मृतीप्रित्यर्थ उत्कृष्ट शाखा राज्यस्तरीय पुरस्कार डॉक्टर कणळकर यांच्या हस्ते देण्यात आला त्यावेळी ते बोलत होते ठळक बातम्या पुन्हा एकदा कोरोना महामारीमध्ये पालक गमावलेल्या मुलांना पी एम केअर्स योजनेअंतर्गत प्रमाणपत्र आणि सहाय्य हस्तांतरित या मुलांना शालेय तसंच उच्च शिक्षणात पूर्ण सहकार्य देण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारला आज आठ वर्ष पूर्ण राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून उमेदवारी मिळालेले केंद्रीय मंत्री पियुष गोयल तसंच डॉक्टर अनिल बोंडे आणि अनि धनंजय महाडिक प्रफुल्ल पटेल यांचे उमेदवारी अर्ज दाखल यू पी एस सी नागरी सेवा परीक्षा दोन हजार एकवीसचे निकाल जाहीर आणि गोवा राज्याच्या पस्तीसावा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींकडून गोव्यांच्या नागरिकांना शुभेच्छा आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर एअर न्यूज अँडरस्कोर मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार